नमस्कार। आरजेजी क्रिएशन प्रस्तुत श्रावण कविता या सदरात आज आपण श्री चिंतामणी त्र्यंबक खानोलकर या सुप्रसिद्ध कवीची ये रे घना ही सुंदर रचना वाचन स्वरूपात ऐकणार आहोत। सर्वांना हे गाणं त्याची चाल माहीतच असेल आणि ये रे घना नाव घाल माझ्या मना हे शब्द वाचल्यावर ऐकल्यावर याची चाल आपोआपच डोक्यात येते आणि आपण सहजच गाणं गुणगुणायला सुरुवात करतो। चला तर मग ही सुंदर रचना ऐकूयात। वाचक आहेत श्री राजेश जगन्नाथ गोसावी सर। ये रे घना नाव घाल माझ्या मना ये रे घना घाव घाल माझ्या मना ये रे घना। नमस्कार काव्यरसिक हो, श्रावण कविता या सत्रात आज एक आणखीन एक सुंदर कविता तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतो। कवी चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांची ही सुंदर रचना ये रे घना गेले कित्येक पिढ्या गेले कित्येक दशकं हे गाणं हे गीत ही रचना ही रसिकांच्या मनावरती राज्य करते। हीच रचना हेच गीत तुमच्यापर्यंत काव्य वाचनाच्या माध्यमातून पोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न। या कवितेचं पहिलं कडवं आपण या ठिकाणी वाचूया, आवडेल तुम्हाला नक्कीच बघा। फुले माझी आळूमाळू वारा बघे चुरगळू, फुले माझी आळूमाळू वारा बघे चुरगळू, नको नको म्हणताना गंध गेला रानावना, नको नको म्हणताना गंध गेला रानावना, ये रे घना घाऊ घाल माझा। कवितेच्या दुसऱ्या कडव्यात कवी खानोलकर म्हणतात, टाकुनी या घरदार नाचणार नाचणार, टाकुनी या घरदार नाचणार नाचणार। तुम्हाला चालतं माहिती आहे सगळ्यांना, टाकुनी या घरदार नाचणार नाचणार, सगळ्यांना चाल माहिती आहे। टाकुनी या घरदार नाचणार नाचणार, नको नको म्हणताना नको नको म्हणताना मन मोर भर राना, नको नको म्हणताना मन मोर भर राना, ये रे घना घाऊ घाल माझ्या मना, ये रे घना। ही कविता वाचताना सुंदर वातावरणात ही कविता वाचतोय, संध्याकाळने जवळजवळ रात्र झाली आणि आसपास सुंदर रमणीय परिसर आहे, आल्हाददायक वातावरण आहे, रातकिड्यांचा आवाज येतो आहे आणि मध्ये मध्ये बेडूकसुद्धा ओरडत आहेत। अशा सुंदर वातावरणात ही कविता वाचन करताना तुमच्यासमोर ठेवताना मला खूप मजा येते, ती मजा तुम्ही अनुभवण्याचा प्रयत्न करा। शेवटचं कडवं आपण वाचूया, नको नको किती म्हणू वाजणार दूर वेणू, नको नको किती म्हणू वाजणार दूर वेणू, बोलावतो सोसाट्याचा वारा मला रस पाना, बोलावतो सोसाट्याचा वारा मला रस पाना, येरे घना घाऊ घाल माझ्या। ही कविता देखील तुम्हाला नक्कीच भावली असेल। या कवितेचं सादरीकरण आणि आमचा एकूण श्रावण कविता हा जो उपक्रम आहे, हे जे सदर आहे, तुम्हाला कसं वाटतं ते नक्कीच तुमच्या कमेंट्समधनं कळवा आणि अशाच पद्धतीची एखादी कविता सुंदर कविता घेऊन येण्याचा प्रयत्न करीन। तोपर्यंत धन्यवाद। आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आरजेजी क्रिएशन्स या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉन हे बटन जरूर दाबा।